मित्रांनो, जय जव, मी संतोष शिंदे। काल केंद्र सरकारने देशातील नागरिकांवर उपकार केले, पेट्रोल 8 रुपये लिटर आणि डिझेल 6 रुपये प्रति लिटर दराने किमती कमी केल्या। म्हणजे केंद्र सरकार खरंच सरकार चालू शकत नाही, नरेंद्र मोदींमध्ये तेवढी पात्रता नाही, फक्त बोलबच्चन करायचं आणि देशातल्या लोकांना भूलतापांना बळी पाडायचं। म्हणजे अलिबाबा 40 चोरची जी गँग आहे ती म्हणजे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांची सगळी टीम आहे। म्हणजे जिथं पेट्रोल 1.25 रुपयाच्या पुढे गेलं तिथं 8 रुपयाचा लिटर मागे तुम्ही कमी करताय। लाज वाटली पाहिजे खरं तर। 50 ते 60 रुपये लिटर मागे पेट्रोल कमी झालं पाहिजे, एवढे दर कमी झाले पाहिजेत। तीच परिस्थिती डिझेलची असली पाहिजे। आणि काय उपकाराच्या भाषा करतात। आणि साध्या ट्विटवर आज जर प्रत्येक वर्तमानपत्राची फ्रंट पेज असेल देशामध्ये, तर आपण कुठल्या भूलतापांना बळी पडतोय ह्याचं आत्मपरीक्षण करायला कोणीच तयार नाही। अहो, साधा CNG असेल किंवा गॅस असेल, गॅसच्या सबसिडीचं काय झालं, गॅसचं काय झालं? 1,110-1,111 रुपयापर्यंत पेट्रोल आहे, 100, 110, 50, 60 रुपयांनी गॅस दररोज वाढतो, काल 3.5 रुपयांनी वाढला, काय केलं तुम्ही? याच्यामध्ये सामान्य माणूस उद्ध्वस्त होतोय हे तुमच्या लक्षात येत नाही। नोव्हेंबर 2021 मध्ये दर कमी केले होते, आज त्याला किती महिने झाले? 7 महिन्यांनी यांनी इंधन दरवाढ कमी केली, तेही 8 आणि 6 रुपये प्रति लिटर। किती टक्केवारी घेणार लोकांकडून? म्हणजे अख्ख्या कोविड काळातले तुम्ही सर्वसामान्य खिशाच्या खिशावर लोकांच्या दरोडे टाकणार आणि 8 आणि 6 रुपये कमी करणार? म्हणजे तुम्ही देश चालवता का चेष्टा करता? आणि देशातली ईडी जनता सुद्धा त्याच्यावरच खुश आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लगेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकून त्यांनी मोदींचे आभार मानले। म्हणजे किती करंटेपणा, इतका खोटारडेपणा, इतकं लोकांच्या भावनांशी खेळायचं आणि तरीही त्याच्यात धन्यता मानायची, 8 रुपये उपकार केले। आजपर्यंत उभ्या आयुष्यामध्ये कधीच एवढी पेट्रोलची दरवाढ झाली नव्हती, ती आत्ता या सध्याच्या काळामध्ये झाली आणि तरीही फडणवीस खुश होतात। म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे हे भाजपचे सगळे पुढारी, हे महाराष्ट्राला लागलेली खरं तर कीड आहे। आम्हाला महागाई एवढी भयानक स्पीडमध्ये तुम्ही कमी करू नका, 8 रुपये 6 रुपये चेष्टा लावली, दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात काय परिस्थिती इंधन दरवाढीची? आणि मग एवढी भयानक परिस्थिती असताना साध्या ट्विटवर हे सगळं होतं। सध्या फक्त इंधनाचे दर वाढ झाली म्हणून जीवनावश्यक जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या दुप्पट किमतीने, काही किराणा वस्तू तर 4 पट किमतीने महागाई झाली आणि पेट्रोल 8 रुपये लिटरनी कमी होत आहे। वारे वारे मोदी 13 खेल, सस्ती दारू महंगा तेल, ही अवस्था आपल्या देशाची। तरी हर हर मोदी म्हणायचं, जय श्रीराम म्हणायचं, देशभक्तीचं खोटं गाजर दाखवायचं, हे सगळे गाजर आहेत। जोपर्यंत पेट्रोल डिझेल हे साधारणतः 60-70-80 रुपये लिटरच्या दराने लोकांना मिळणार नाही, तोपर्यंत मोदींचे आजचे दिन म्हणजे घोडा नांगरा सगट अशी परिस्थिती देशाची झालेली आहे। आणि सगळे केंद्रीय मंत्री त्यांच्या स्वतःच्या हातात काही नाही म्हणून नुसतं भावल्यासारखं मोदी 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 करतात। म्हणजे आत्मपरीक्षण करून लाज वाटावी का, लाज वाटल्यानंतर आत्मपरीक्षण करावं, हे आपल्या देशातल्या खासदारांची अवस्था झाली। कारण स्वतः आमदारांच्या खासदारांच्या पगारी जर पाहिलं सध्याची वाढलेली पगार,
तर त्यांना सर्वसामान्यांचं काही ध्यान नाही. नंतर कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पेन्शन पण भरमसाठ आहेत. खरं तर मोदींना महागाई जर कमी करायची असेल, हे आमदार खासदारांच्या पेन्शन कमी केले पाहिजेत, यांच्या पगार कमी केले पाहिजे. कारण हे सभागृहात बोलू शकत नाहीत, बोलतच नाहीत. काय झालं, खतासाठी अतिरिक्त अंशदान केलं 1.10 कोटी रुपये. आता उद्या ज्यावेळेस आता पाऊस पडू द्या, खतं बी बियाणं आहेत ना, पूर्वी जर 1000 रुपयाला खताची बॅग मिळत असेल तर ती आता कमीत कमी 1200-1500 जाईल. शेतकरी सुद्धा उद्ध्वस्त. आणि बोगस खतं बी बियाणं भरमसाठ माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने. आणि आम्ही महाराष्ट्रातली जनता तर एवढी नालायक आहे की मोदी साहेब फक्त त्या रायगडावर जाऊन मांडी घालून बसले, लगेच स्लोगन आलं, छत्रपतींचा आशीर्वाद देऊ चला मोदींना साथ. मोदी आम्हाला गाळात, खड्ड्यात, मातीत घेऊन गेले तरी आम्ही त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाही. म्हणून घ्या, 8 रुपये प्रति लिटर पेट्रोल स्वस्त, 6 रुपये प्रति लिटर डिझेल स्वस्त. आता फक्त सायकली सुद्धा महागल्यात. सायकलच्या सुद्धा किमती पाहता त्याच्यात 2-व्हीलर येईल, चालत फिरावं लागेल. आणि चुलीवरच्या भाकरी परत एकदा खाव्या लागतील. हे उज्ज्वला योजना वगैरे हे सगळं मोदींचं घर भरण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. मोदी भक्तांची घर भरण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. संघाची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी हे सगळं चालू आहे. ह्यांना पुढच्या 100 वर्षाचं सगळं कमवून ठेवायचं आहे, नंतर हे सत्तेत जर नाही आले तर. कारण की 90 त्यांनी जे ठरवलं होतं RSS आणि भाजपने, ते 2022 त्यांनी सगळं ताब्यात घेतलं 22 ह्या 5-7 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये. आणि आता जे कमवून ठेवतील ते पुढच्या 100 वर्ष हे मेले तरी यांचे नंतरच्या जे काम पाहतील त्या पिढ्या आयुष्यभर जगतील. दरवार केलेली माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी, यांच्या सरकारने केंद्रामध्ये जी पेट्रोल आणि डिझेल जी दरवाढ 8 आणि 6 रुपयांनी कमी केली, ही अत्यंत धूळफेक आहे, खोटारडेपण आहे, लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. आणि ही म्हणजे लोकांच्या खिशावर दरोडा टाकण्यासाठी केलेली चाल आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. आता महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये काही बोध घेणार आहे की नाही, ते काही 10-20 रुपये याच्यामध्ये टॅक्स कमी करून सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांना माननीय पवार साहेब, माननीय ठाकरे साहेब हे दिलासा देणार आहेत की नाही, का हे सुद्धा दरोड्याचे लाभार्थी होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने सुद्धा कमी केले पाहिजेत, पण ह्यांना जमत नाही. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आंदोलनं केली, आम्ही मागण्या केल्या, परंतु ह्यांच्या लक्षात येत नाही का, तर ह्यांना टॅक्स रुपी जो कोविड काळातला 2-2.5 वर्षातला बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे ना ह्यांना सगळं गोळा करून, केंद्र सरकारलाही आणि राज्य सरकारलाही. म्हणून ह्यांची ही चाल आहे. इंधन जी दररोजची दरवाढ होती ती 80 रुपयापर्यंत घेऊन यावं. 50% डिझेल आणि पेट्रोल, गॅस आणि इतर सगळ्या वाढ ही कमी झाली पाहिजे, तरच दिलासा असेल. खोट्या बातम्या छापून माध्यम लोकांची दिशाभूल करतात. मोदींनी सगळ्यांना ब्रँड म्हणून सगळ्यांना पॅकेज दिलेत, म्हणून सगळे चॅनल्सवाले, सगळी माध्यमं ही दिलासा 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 म्हणून बातम्या चालवतात. हा दिलासा नाही, धूळफेक आहे, एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि याच्या विरोधात बोललं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे, शेअर केलं पाहिजे आणि कमेंट्स केल्या पाहिजेत, एवढंच या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.